माय मराठी माय बोलीचं गावाच्या पाटलाची सद्गुणी चतुर्पोर राजमाता खरी ठरली राजमाता खरी ठरली अहिल्या देवी होळकर राजमाता खरी ठरली अहिल्या देवी गावाच्या पाटलाची चतुर्पोर सौंडी गावाच्या पाटलाची चतुर्पोर राजमाता 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 खरी ठरली राजमाता खरी ठरली अहिल्या देवी होळकर राजमाता खरी ठरली अहिल्या देवी होळकर राजमाता खरी ठरली अहिल्या देवी होळकर संसार तन मन धनाने सजविला खंडेरायाचा संसार राजमाता खरी ठरली राजमाता खरी ठरली अहिल्या देवी होळकर राजमाता 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 खरी ठरली राजमाता खरी ठरली सांभाळूनी मर्जी पती खंडेरायाची अरे पाळूनी या आज्ञा त्या मल्हार रावाची काय वागणं काय बोलणं काय आज्ञा पाळणं हो
नाहीतर आताच्या सुनावी कशा सासऱ्याला वेळेवरती पाणी देणार नाही, जेवण देणार नाही, स्वतःला नटायला 10-10 घंटे घालतील, नवऱ्याची आज्ञा पाळणं तर तिकडच उलट नवऱ्यानेच हिची आज्ञा पाळावी लागते अशी परिस्थिती आहे आज महानो. परंतु ती अहिल्यादेवी राजमाता ठरल्या की सर्वांगी ज्ञान प्राप्त करून उगाच कोण होत नाही राजमाता. जिजाई झाल्या राष्ट्रमाता, अहिल्यादेवी झाल्या राष्ट्रमाता, आणि रमाई सावित्री या आपल्या काळजाच्या स्पंदन ठरल्या मायानो. आणि म्हणून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि म्हणून कवीला सांगायचंय, श्रीवाहुनी आपल्या परिवाराचा भार, श्रीवाहुनी आपल्या परिवाराचा भार, राजमाता खरी ठरली अहिल्यादेवी होळकर, राजमाता खरी ठरली अहिल्यादेवी होळकर. जनसेवा ईश्वर सेवा ही सेवा मानोनी, राजदरबार चालविला पक्क करून निर्धार, राजदरबार चालविला पक्क करून निर्धार. राजमाता खरी ठरली, राजमाता खरी ठरली अहिल्या देवी होळकर. आरे वाह.